पत्ता घेतली त्याची बुडं आणि जाडसर भागा काढून टाकायचा आणि खिसणीने एकदम बारीक खिसा करून घ्यायचा मिक्सरमधून केला तरी चालेल थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याच्यातलं पाणी सगळं हे काढून टाकायचं आहे त्यानंतर त्यामध्ये चार चमचे बेसनपीठ टाकायचं दीड चमचा रवा टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा आधरवधर वाटलेलं लसण अद्रक थोडीशी सोप जिरं आणि धने आधरवधर वाटून घ्यायचे ते टाकायचं आहे बारीक वाटलेलं धनाजिरा पावडर कुटलेली लाल मिरची बारीक चिरलेली कोथिंबिरी चवीनुसार मीठ लाल तिखट हळदी पावडर कांदा लसूण मसाला थोडंसं तेल पाव चमच मिरपूड चिमूटभर खायचा सोडा टाकून छान चुरून घ्यायचं आणि त्याचे अशा आकाराचे गोळे बनवून घेतले तुम्ही हव्या त्या आकाराचे बनू शकता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे सोडायचे आणि लगेच हात नाही लावायचा तर थोड्या वेळानंतर उलट पुलट करून मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आता हे तुम्ही नाश्त्यामध्ये दे देऊ शकता ना अशा पद्धतीने कोपते केले तर ब बिलकुल तेलामध्ये फुटणारही नाही तर या ठिकाणी सर्व मी अशाच पद्धतीने तळून घेतले त्यानंतर मिक्सरचं भांडे घेतलं त्यामध्ये मुठभर शेंगदाणे कांदा लसूण अद्रक हिरवी मिरची टमाटे टाकून एकदम बारीक वाटण वाटून घेतलं दुसरं पाऊल घेतलं घट्ट असं मलईचं दही घेतलेलं आहे दह्यात जर थोडं पाणी असेल तर चाळणीवर अगोदर काढून ठेवा त्यामध्ये लाल तिखट आणि कमी आंबट असलं पाहिजे हळदी पावडर गरम मसाला कांदा लसूण मसाला धन्या जिरा पावडर टाकून छानही फेटून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी साखरसुद्धा टाकलेली आहे आणि तीही फेटून घ्यायची आता कढईमध्ये तेल टाकलेलं ते आहे त्यामध्ये साधी विलायची भेंडी विलायची जिरं कलमी टाकून आदरवदर वाटलेला खडा मसाला टाकायचा नंतर बारीक चिरलेला लसण बारीक चिरलेलं अद्रक आणि हिरवी मिरची परतून घ्यायची परतल्यानंतर जे वाटण आपण मिक्सरमधून वाटलं होतं ते टाकून परतून घ्यायचं थोडंसंच परतायचं त्यानंतर लगेच आपण जे दह्याचं मसाले बनवून घेतले होते ते टाकायचे आहेत त्यामध्ये कश्मीरी लाल तिखट का टाकायचं चवीनुसार मीठ कस्तुरी मेथी चोळून घालायची आहे आणि छान असं मिक्स करायचं आता दह्याच्याच भांड्याला विसळून त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि जोपर्यंत ग्रेव्हीला तेल सुटत नाही तोपर्यंत ग्रेव्ही ही परतत राहायची आहे तर पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे ग्रेव्ही घट्टहीसुद्धा झालेली आहे जेवढी चांगली ग्रेवी परतली तेवढीच भाजीही रुचकर होते आता तुम्हाला जेवढं पाणी टाकायचं तेवढं त्यामध्ये गरम पाणी हे करून टाकायचं तो तो तर थोडी घट्टच भाजी राहते तर थोडंसं पाणी टाकायचं आणि जेवायला बसतानी आपण उकळी आल्यानंतर त्यामध्ये जे कोफते बनवून घेतले ते कोफते टाकायचेन दोन मिनटापर्यंतच होऊ द्यायचं आहे मिडियम गॅसवर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीरी टाकून हलक्या हाताने मिक्स करायचं आहे नाहीतर सुद्धा कोफते हे तुटतील त्यासाठी हलक्या हाताने मिक्स करायचं तर या ठिकाणी पत्ता गोबीची भाजी ही तयार झाली कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा